वेदांता, एअरबस, वेडीपी, मेडिकल डिव्हाइस, फूड पार्कच्या बाबतीत काय असा सवाल यावेळेला उदय सामंत यांनी उपस्थित केला. 2.5 वर्षापूर्वी ओरिकला फूड पार्क 500 एकरमध्ये फूड पार्क करण्याची घोषणा करण्यात आली होती. मी जाईपर्यंत 2.5 वर्षात ते काय पूर्ण झालं नाही, परंतु त्या फूड पार्कला आम्ही पुढच्या 3 महिन्यात मंजुरी देत असल्याचं सामंत म्हणाले. आपण इंडस्ट्री वेदांताची गोष्ट करायला झाली तर तळेगाव दाभाडेला तिथं जायला 4 मीटरचा रस्ता आहे, तिथं कोणी गेलेलं नाही. आज इथे बसून गप्पा मारण्यापेक्षा तळेगाव दाभाडेला काही लोकांनी जाणं अपेक्षित आहे. जसं आम्ही शेतकऱ्यांशी बोलल्यावर काही लोकांना राग येतो, तसं आम्हाला राग येणार नाही. तुम्ही जाऊन ती वस्तुस्थिती बघून या. आणि शेवटी प्रत्येकाला जर महाराष्ट्राचं राजकारण करायचं असेल तर प्रत्येकाला त्याच्या क्षेत्रातील माहिती असली पाहिजे. आणि म्हणून काही लोक पुरतं मर्यादित न राहता जर महाराष्ट्र फिरत असतील तर माझ्याच त्यांना हे आवाहन आहे, विनंती आहे की तळेगावला जाऊन या, कसा झोन आहे ते बघून या, ओरिकला जाऊन या, समृद्धी महामार्ग कसा जोडलेला नाही ते बघून या, इंडस्ट्रीजच्या अडचणी लक्षात घ्या. तिथले जे इंडस्ट्रीज सांगतायत की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये इंडस्ट्री मिनिस्टर डायरेक्ट उद्योजकांवर येऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवतो, हे फक्त शिंदे सरकारमध्ये होऊ शकतं, हे ते सांगतायत, मी सांगत नाही. याची देखील सगळी माहिती सगळ्या पत्रकार परिषदेत घेणाऱ्या लोकांनी घेतली पाहिजे, असा खोचक टोला देखील उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.